नमस्कार, मी मयुरी फडतरे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज आणि आता एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे, पाहूयात. कोरेगाव तालुक्यातील चंचळे येथे 15 दिवसांपूर्वी कुसुम आप्पा वाघ यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला असे दाखवून मयत दाखल करण्यात आले. मात्र सदर व्यक्तीचा पतीने खून केला असल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या भावाने मनोहर तांबे यांनी केलाय. पाहूयात सविस्तर माहिती. मी मनोहर पांडुरंग तांबे, कातरघाटाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा. माझा व्यवसाय नोकरी आणि शेती असून माझी बहीण कुसुम आप्पा वाघ ही चंचळी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी आप्पा शिवाजी वाघ यांना दिलेली असून हा यांचा विवाह 1993 साली झालेला आहे. यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत होती आणि ते मिटवण्याचं काम मी बऱ्याच वेळा केलेलं आहे. एकदा कोरेगाव पोलीस स्टेशनला कुसुमने अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी FIR नोंद केलेली होती आणि त्यावेळेस पोलिसांनी त्यांना दोघांनाही समजून सांगितलेलं होतं. त्यानुसार संसार व्यवस्थित चाललेला होता, परंतु ते आप्पा शिवाजी वाघ हे नोकरीला कुठे बाहेर नसल्यामुळे शेतीवरती उपजीविका करत होते. आर्थिक अडचण त्यांना होती आणि त्या आर्थिक अडचणीपोटी वारंवार माझ्या बहिणीला त्रास देऊन माहेरून पैसे घेऊन ये म्हणून सतत तक्ता लावत होते, तिला मारहाण करत होते. आणि 22/8/2021 रोजी रक्षाबंधन या दिवशी माझी बहीण माझ्याकडं राखी बांधायला आलेली होती कातरघाटाला. त्यावेळेस या नराधामानं तिच्या पुट्ट्यावरती पाठीमागं पोळवलेलं होतं आणि 1 लाख रुपये भावाकडून घेऊन ये, गरज आहे पैशाची आपल्या संसारासाठी म्हणून तिला नाहक त्रास दिलेला होता. तिनं मला याबाबत कल्पना दिली, परंतु मी त्यावेळेस नुकताच एक प्लॉट कातरघाटामध्ये खरेदी केलेला होता, त्यामुळे तिला तेवढी रक्कम देऊ शकलो नाही. आणि तिला सांगितलं की कोरेगाव पोलीस स्टेशनला जा आणि तू रजिस्टर तक्रार नोंदव आणि जे काय असेल ते पोलीस करतील. परंतु ती पोलीस स्टेशनला तक्रार न नोंदवता आपल्या मुलांच्या करिअरचा विचार करून आणि आपल्या या वयात भांडणाचा मुलांच्यावरती विपरीत परिणाम होईल याचा विचार करून तिनं पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद न करता ती आपल्या चंचळी गावी नांदण्यासाठी गेली. परंतु असा हा विचित्र प्रकार घडेल याची मला किंवा माझ्या आईवडिलांना किंवा माझ्या भावा बहिणींना इतरांना कोणालाही कल्पना नव्हती की अशा प्रकारे तिचा खून ते करतील. आणि तिलाही कल्पना नव्हती की एवढा माझ्यावरती अन्याय होईल. तिला वारंवार जी मारहाण करत होता माणूस तो काठीनं किंवा हातानं मारत होता आणि त्या मारहाणीचा प्रकार जो होता तो अमानुष मारहाण करत होता. अशा प्रकारचा हा नराधम नवरा मला याला दाजी म्हणायला सुद्धा कसं तरी वाटतंय. 30 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी सर्वसाधारणपणे 12 दरम्यान मला बोंबाळे येथील माझे मेहुणे 3 नंबरच्या बहिणीचे मिस्टर रमेश कुदळे यांचा फोन आला की अशी अशी घटना घडलेली आहे की कुसुम हिचा विहिरीत पडून मृत्यू झालेला आहे, की तिची आत्महत्या आहे का तिला मारून टाकली याबाबत साशंकता आहे, परंतु तिच्या नवऱ्यानं आम्हाला कळवलेलं आहे की माहेरात सांगा तुम्ही म्हणून असं असं झालेलं आहे. आणि त्यानुसार त्यांचा फोन आला आणि मी लगेच कोरेगाव पोलीस स्टेशनला फोन लावला आणि कंप्लेंट दिली या पद्धतीनं माझ्या मेहुण्यानं माझ्या बहिणीचा खून केलेला आहे आणि प्रेत विहिरीत टाकलेला आहे, तरी ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. पोलिसांनी सांगितलं की तुम्ही तिथं या म्हणून त्यांना मी सांगितलं की पाटण या ठिकाणी मी सर्व्हिसला आहे आणि सर्व्हिसचं ठिकाण आणि कोरेगाव खूप लांब अंतर आहे, पाटण तालुक्यात सनबूर. पोलिसांनी माझा काही गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यावेळेस, मात्र गावचे पोलीस पाटील यांच्या म्हणण्यानुसार विहिरीत पाय घसरून कुसुम आप्पा वाघेचा मृत्यू झालेला आहे अशी अकस्मात मयत म्हणून त्यांनी नोंद करून पोलीस स्टेशनला घेतली. आणि मी जे सांगत होतो माहिती ती पोलिसांनी काही ऐकून घेतलेली नाही, शेवटपर्यंत तसंच ठेवलेलं होतं. अगदी 3 वाजता मी कोरेगाव पोलीस स्टेशनला पोहोचलो होतो. 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला प्रभाकर मोरे पोलीस निरीक्षक आहेत, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना कल्पना दिली की या पद्धतीनं माझा गुन्हा नोंद करून घ्या, मी सांगतो ती माझी तक्रार ऐकून घ्या आणि त्याच्यावरती 302 किंवा 306 जे कलम लागत असेल त्या कलमाखाली या आप्पा शिवाजी वाघला अटक करून चौकशी सुरुवात करा. परंतु त्यांनी सांगितलं की प्रेत ताब्यात घ्या आणि प्रेत ताब्यात घेऊन अग्नी द्या, अग्नी दिल्यानंतर तुम्ही माघारी या. आणि मी माघारी पुन्हा 8:30-9 वाजता कोरेगाव पोलीस स्टेशनला गेलो, परंतु त्याही वेळेस त्यांनी तक्रार लिहून घेतली नाही. आणि त्यावेळेस सांगितलं की PM रिपोर्ट उद्यापर्यंत येईल, उद्या 10:30-1 तारखेला तुम्ही कोरेगाव पोलीस स्टेशनला या. आतापर्यंत पोलिसांनी काय केलं? आतापर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नसून गुन्हेगार हा उजळ माथ्यानं गावातून फिरत आहे आणि आम्ही मात्र
कुसुमचे भाऊ आई वडील सर्वजण अति दुःखामध्ये दिवस ढकलत आहोत. वरिष्ठांकडे तक्रार केली, डीवायएसपी यांच्याकडेही तक्रार केली. डीवायएसपी यांनी 1 तारखेला मला कोरेगाव पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं, त्यांच्याबरोबर चर्चा झाली. तेव्हा त्यांनी सांगितलं की पीएम रिपोर्टमध्ये जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये मारून टाकली असा किंवा आत्महत्या केली असा रिपोर्ट नसल्यामुळं तुमची तक्रार आम्ही दाखल करून घेत नाही. मग मी एसपी साहेबांच्याकडे, बन्सल साहेबांच्याकडे सातारला जाऊन तक्रार दिली. त्यांच्याकडे हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र दिलं आणि त्यांची पोच घेतली. ते साहेबांची भेट न झाल्यामुळं बार्नेशीर पत्र देऊन आलो. नंतर साहेबांना आम्ही, बन्सल साहेबांना फोनवरून कल्पना दिली की या या पद्धतीनं घटना घडलेल्या आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी 4 तारखेला तुमची मागणी आता सांगितली. माझी मागणी अशी आहे की या ठिकाणी सखोल चौकशी व्हावी आणि गुन्हेगार आप्पा शिवाजी वाघ याला अटक करावी. त्यांचे मित्र ॲडव्होकेट सतीश कदम जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना मदत केलेली आहे आणि कायद्याच्या ह्याच्यातून बाहेर कसं पडता येईल काचाट्यातून यासाठी त्यांचा प्रयत्न झाल्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे वाचण्यासाठीही केलेलं आहे. त्याच पद्धतीनं अगदी राजकीय दबावही आहे, आमदारांचा राजकीय दबावही त्यांच्यावर आहे. कारण त्याशिवाय आमदारांनी माझा फोनसुद्धा उचलला नाही. अनेक वेळा मी आमदारांना फोन केले परंतु आमदारांनी मला सहकार्य केलं नाही. त्यामुळं राजकीय दबाव आहे हे निश्चितच आहे या ठिकाणी. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज.